नमस्कार मित्रांनो, पाथर्डी शहरामध्ये आम्ही नुकतंच नवीन घर बांधलेलं आहे. चला मी तुम्हाला आमचं संपूर्ण घर दाखवत आहे. नक्की पहा, मी खालची पण बोलू दाखवते, वरती पण दाखवते. आमच्या घराचं नाव आहे साक्षी निवास. खाली तीन रूम आहेत, वरती तीन रूम आहे, त्यानंतर गच्ची आहे. चला आज मी तुम्हाला आमचे घर दाखवत आहे. पहा, मी हे आहे पोर्च, गाडी वगैरे लावण्यासाठी केलेला सुरुवातीचा पोर्च आहे. आणि इथून खालच्या रूमची एक एंट्री आहे, आणि हा एक दरवाजा आहे ज्यानुसार आपण वरच्या रूममध्ये जाऊ शकतो. आता आपण काय करू, अगोदर तुम्हाला मी खालचं रूम दाखवते. हे पा, हा आहे हॉल. दोन मजली घर बांधलेलं आहे, आणि हा आहे हॉल. त्यानंतर हा आहे किचन. हे पा, हे आहे किचन. एल शेपमध्ये किचन आहे, सर्व व्यवस्था केलेली आहे. ही आहे किचनची फरशी. त्यानंतर हा आहे हॉल, आणि हॉलची ही आहे फरशी. खूप मोठा असा प्रशस्त हॉल आहे. त्यानंतर आता आपण हळूहळू जाऊया बेडरूमकडे. हा आहे बेडरूम. तीन रूमचं रूम आहे खाली बांधलेली. ही आहे बेडरूम. बेडरूमला एक खिडकी आहे. त्यानंतर बेडरूममधून जर आपण बाहेर निघालं की समोरच एक बाथरूम आणि टॉयलेट आहे. ही आहे प्रशस्त बाथरूम. शावर, नळ, सर्व बेसिन, सर्व प्रकारची यामध्ये सुविधा आहे. टॉयलेट आहे. त्यानंतरच आपण ह्या दाराने बाहेर जाऊ शकतो, आणि बाहेर छोटासा पोर्च आहे. त्याला सेफ्टी डोअर बसवलेला आहे. त्यानंतर आता पुन्हा आपण जर मागे फिरलो तर टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, बेडरूममधून पुन्हा हॉल, आणि हॉलमधून समोरच किचन जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे, आणि किचनच्या शेजारून बाहेर एंट्री केल्यानंतर पुन्हा आपल्या डाव्या हाताला वरती जाण्यासाठी जिना आहे, तो आपण पाहूया. आणि वरची देखील प्रशस्त रूम पाहू. आपण बाहेर उतरून खाली आलं की हे बा, ह्या रूममधून आपण बाहेर आलेलो आहोत. आता आपल्याला वरती जिन्याकडे जायचे आहे. चला आता आपण ह्या डोअरमधून जिन्यातून वरती जाऊया. जिन्याखाली ही स्पेस आहे आपल्याला इतर सामान वगैरे ठेवण्यासाठी. हे वरती बोर घेतल्याचं बटन वगैरे आहे. हे पाहता आपण जिन्यातून वर चाललेलो आहोत, आणि हा जिन्यातून जर आपण बाहेर पाहिलं तर अशा पद्धतीने गेट, पोर्च दिसत आहे. साईडने गाडी लावण्यासाठी जागा. आणि हे खालच्या रूमचं किचन आहे, म्हणजे खाली तीन रूम आहेत. आणि आता आपण पायऱ्यांनी, जिन्यांनी आपण वरती जाऊया. हा आहे एक नंबरचा जिना. नंतर आपण दुसऱ्या जिन्यांनी वरती जाऊयात. आता दुसऱ्या जिन्यांनी वरती आल्यानंतर पुन्हा रूम आहेत वरती देखील तीन. आता वरच्या रूमचा आपण आता डोअर ओपन केलेलं आहे. हा आहे अगदी प्रशस्त मोठा हॉल. कसं वाटतं आमचा हॉल घर? आता हॉलमधून एंट्री केल्यानंतर आपल्या डाव्या हाताकडे किचन आहे. हे पहा किचन. किचन खूप प्रशस्त आहे, अगदी सगळ्यांना आवडेल असं.
एल शेप मध्ये किचन आहे. किचनला दोन विंडोज आहेत, त्यानंतर आणखीन एक थर्ड विंडोज आहेत आणि वन डोअर आहे. अशा प्रकारचं प्रशस्त किचन आहे. किचन मोठं करण्याचं कारण म्हणजे एका कोपऱ्याला देवघर असणार आहे आणि ह्या मोकळ्या स्पेसमध्ये डायनिंग ठेवूया म्हणे आणि फर्निचर करून घेऊया लवकरच. पहा, काही सजेशन असेल आणखीन तर नक्की कमेंटचं स्वागत आहे. हे आहे आमचं वरच्या रूममध्ये किचन, की जिथे आम्ही स्वतः राहणार आहोत. खाली देखील तीन रूमचं आहे आणि वरती देखील तीन रूमचं आहे आणि वरती आम्ही राहणार आहोत आणखीन काही दिवसांनी. आता पुन्हा आपण किचनमधून, वरच्या किचनमधून हॉलकडे जाऊया. हे जे डोअर आहे ते जर ओपन केलं आपण पाहूया की ह्या डोअरमधून आपल्याला बाहेरचं प्रशस्त आणि प्रसन्न वातावरण. डोअर ओपन केल्यानंतर पहा, छोटीशी पोर्च आहे पुढे आणि खूप हवेशीर प्रसन्न वातावरण आहे. हे पहा, तिकडं जे ब्ल्यू कलरचं दिसत आहे ते अर्जुना मंगल कार्यालय आहे, पाथडी शेवगाव रोडला. कधी अर्जुना मंगल कार्यालयामध्ये लग्न कार्यास आले असता नक्की आमच्या घरी व्हिजिट द्या. जस्ट त्याच्या मागे आमचं घर आहे. आमच्या घरावर नाव आहे साक्षी. आणि पुन्हा आपण आता किचनकडे जाऊयात. आता मी डोअर क्लोज करत आहे. आता आपण किचनमधून पुन्हा हॉलकडे जाऊयात. आता किचनमधून हॉलमध्ये एंट्री होत आहे आणि हॉलमधून पुन्हा आता आपण बेडरूमकडे जाऊया. हॉलमध्ये अशी मोठी खिडकी बसवलेली आहे, लाईट फिटिंग वगैरे सर्व काम नुकतेच पूर्ण झालेले आहे. आता आपण बेडरूमकडे जाऊया. पहा, हे आहे वरच्या रूमचं बेडरूम. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेलं आहे. बेडरूमला एक खिडकी आहे. बेडरूममधून आपण बाहेर एंट्री करूया. बेडरूममधून बाहेर आल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला हॉल आहे आणि आपल्या राईट साईडला टॉयलेट, बाथरूम आणि समोर थोडा पोर्च आहे. ही आहे घराची मागची साईड. ही आहे घराची मागची साईड. मी वरून वरच्या रूममधून व्हिडिओ काढत आहे आणि मागच्या दरवाज्यातून थोडं बाहेर गेले की हा आहे छोटासा पोर्च. पुन्हा पोर्चमधून आपण जाऊयात. आता पुन्हा पोर्चमधून जर आपण आत एंट्री केली की टॉयलेट, बाथरूम, पुन्हा लेफ्ट साईडला आपलं बेडरूम आणि समोर हॉल आहे आणि हॉलच्या समोर किचन आणि किचनमधून हॉल आणि हॉलमधून पुन्हा आपण बाहेर एंट्री घेऊयात. अशा पद्धतीने खाली तीन रूम आणि वरती तीन रूमचं बांधकाम आहे. आता हॉलमधून आपण बाहेर एंट्री केले की हा पुन्हा खाली जाण्याचा जिना आहे आणि इथून पुन्हा तिसऱ्या नंबरचा जिना वरती गच्चीवर जाण्यासाठी म्हणजे स्लॅबवर जाण्यासाठी आहे. चला आपण वरती जाऊया. वरती तिसऱ्या, ही आहे उजेड येण्यासाठी खिडकी आणि काच वगैरे बसवलेली. त्यानंतर आता आपण चौथ्या जिन्याने पुन्हा वरती जाऊया स्लॅबवर म्हणजेच गच्चीवर. कसं वाटलं आमचं बांधकाम, आमचं घर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी चौथ्या गच्चीवर आले. आता चौथ्या गच्चीवरून आपण पुन्हा खाली पाहू शकतो की चार जिने चढून आपण वर आलेलो आहोत. चला आता आपण वरचं डोअर ओपन करूया.
हे पा खूप ऊन आहे आणि आता वॉटरप्रूफ गच्ची बसव केलेली आहे त्यामुळे ती जास्त व्हाईट आहे आणि चमकत आहे. हे पहा गच्चीवरून व्हिडिओ काढला असता. हे पहा पाथडी शहर. वरती 1000 लिटरची टाकी बसवलेली आहे. आहे गच्ची स्लॅब. चला आता पुन्हा आपण डोअर ओपन करून खाली जाऊयात. प्रकारे मी तुम्हाला आमचं घर दाखवलेलं आहे. खाली 3 रूम वर 3 रूम आणि वरची गच्ची गेट. हे तुम्ही तर नक्कीच आमच्या घरी व्हिजिट देणारच आहात. तरी देखील बरेच जण विचारतात की मॅडम घर बांधलं आहे कसं बांधलं काय बांधलं किती रूम काढले आहे कोणत्या दिशेला आहे कुठे आहे. त्यामुळं म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओज काढूया आणि आपल्या सबस्क्राईबला आपल्या व्ह्युअरसाठी आणि आपल्या मित्रमैत्रिणीसाठी आपण अपलोड करूयात. तर पहा नक्की आमचं घर. आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो एक वेळेस निश्चित आमच्या घरी भेट द्या जेव्हा आम्ही नक्की तर राहायला येईल त्यावेळी. आणखी थोडंफार काम बाकी आहे ते लवकरच पूर्ण करणार आहे.